प्रभाग क्रमांक 26 मधील तुळजाभवानी मंदिर, केवळ पार्क सभा मंडप तसेच सिद्धिविनायक मंदिर जाधव संकुल येथे विरंगुळा केंद्राचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून तसेच कुदळ मारून करण्यात आलं. या भूमिपूजनाच्या वेळी ज्येष्ठ नागरिक आणि नगरसेवक यांच्या हस्ते देखील नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमाताई हिरे विकास कामांबद्दल अधिक माहिती दिली. आज चुंचाळे भागात प्रभाग क्रमांक 26 येथे दोन कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. केवल पार्क येथे तुळजाभवानी मंदिराच्या समोर सभा मंडप असलं पाहिजे असं तिथल्या महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि त्यामुळे मागच्या नवरात्रीत निवेदन दिल्यानंतर ह्या नवरात्रीत आम्ही त्या सभा मंडपाचं आज भूमिपूजन केलेलं आहे. त्याचबरोबर हे सिद्धिविनायक मंदिर गणपती मंदिर अतिशय जुनं आहे आणि इथे अनेक ज्येष्ठ नागरिक येतात, महिला भगिनी येतात, त्यामुळे इथे एक विरंगुळा केंद्र ज्येष्ठांसाठी असलं पाहिजे अशी ज्येष्ठांची मागणी होती आणि त्यामुळे इथे देखील आज भूमिपूजन विरंगुळा केंद्राचं करण्यात आलेलं आहे. आज या कार्यक्रमासाठी आमच्या या भागाचे नगरसेवक अलकाताई आईर असतील, भागवत भाऊ आरोटे असतील, त्याचबरोबर मधुकरजी जाधव, नंदूजी जाधव, परिसरातले सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अविनाशजी पाटील, बाळासाहेब पाटील, रामहरी संबेराव, भगवानजी काकड असे मोठ्या प्रमाणात सर्वजण आज इथे उपस्थित आहे. आनंद हा होतो आहे की नवरात्रीच्या दिवसात आणि जी मागणी लोकांनी केलेली होती ती आज पूर्ण होते याबद्दल खूप समाधान व्यक्त करते. याच पद्धतीने 26 प्रभागात अनेक सभामंडप, अनेक कामं यापूर्वी देखील मार्गी लावलेली आहेत आणि यापुढे देखील मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी मी ग्वाही देते. धन्यवाद. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा महेश हिरे, बाळासाहेब पाटील, संदीप तांबे, अविनाश पाटील, नगरसेवक मधुकर जाधव, नगरसेवक भागवत आरोटे, एकनाथ नवले, सुशील नाईक, अशोक पवार, प्रतिभा पवार, नंदू जाधव यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी दामोदर थोरात, नवीन नाशिक.